संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे यानंतरची बातमी मुंबईतून मनोरंजन क्षेत्रातूनच मुंबईत आलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या समोर बॉलिवूडच्या कलाकारांनी आपली कैफियत मांडली. अभिनेता सुनील शेट्टीनं हॅशटॅग बॉयकॉट बॉलिवूड हे प्रकरण थांबायला हवं असं आवाहन योगी आदित्यनाथ यांना केलं. तसंच बॉलिवूडला बदनाम करण्याचं षड्यंत्र सुरू असल्याचंही सुनील शेट्टी म्हणाला. मागच्या काही काळापासून बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड सुरू आहे, त्यामुळे अनेक चित्रपट हे थिएटरमध्ये चालत नाहीयेत. आणि याबाबतच आज जेव्हा योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर बॉलिवूडच्या काही कलाकारांची, निर्मात्यांची, दिग्दर्शकांची महत्वाची बैठक झाली, सुनील शेट्टीनं हा मुद्दा उपस्थित केला. नमो होमिओपॅथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं, मैं उन सभी से यही कहूंगा, सफल है मतलब ईमानदार है बॉलिवूडला सध्या बदनाम करण्याचं षड्यंत्र सुरू आहे अशी कैफियत त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या समोर मांडली. सध्या अगदी शाहरुख खान असेल, सलमान खान असेल किंवा रणबीर कपूर, अनेकांचे भले मोठे चित्रपट हे बॉलिवूडमध्ये फ्लॉप झालेले आहेत. अगदी आमिर खान, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा देखील चित्रपट हा सुपर फ्लॉप ठरला. आणि यामागे कारण होतं ते म्हणजे बॉयकॉट बॉलिवूड हा हॅशटॅग असं समजलं जातं. आणि त्यामुळेच अशा पद्धतीनं बॉलिवूडला बदनाम करण्याचं षड्यंत्र केलं जाते आणि हे सगळं थांबायला हवं अशी अपेक्षा सुनील शेट्टीनं व्यक्त केली. बहुत जरूरी है ये एक हैशटैग जो चल रहा है हैशटैग बॉयकॉट बॉलीवुड आपके कहने से ही ये रुक भी सकता है लोगों को तक ये पहुंचाना बहुत जरूरी है कि हम अच्छा भी बहुत काम कर चुके हैं हमारे बीच एक रॉटन एप्पल तो कहीं भी होता ही है लेकिन उसमें हम सबको आप लोग नहीं गिन सकते कि हम सब ऐसे हैं क्योंकि फिलहाल ऑडियंस के दिमाग में यही है कि बॉलीवुड यानी हिंदी सिनेमा यानी जगह अच्छी नहीं है. हमने अच्छी अच्छी फिल्में भी की है. मैं बॉर्डर जैसी फिल्म में भी था और बाकी काफी अच्छी फिल्में में रहा हूं. तो यही है कि ये जो परसेप्शन हमारा चल रहा है कि हैशटैग बॉयकॉट बॉलीवुड वो हम सबको मिलके उसे कैसे हटाया जा सकता है. ये जो ट्विटर पे ट्रेंड चलता रहा है वो कैसे रोका जा सकता है. आई थिंक इस पे अगर ध्यान दे तो डेफिनेटली यूपी जैसे जगह है नहीं, हार्टलैंड ऑफ हिंदी सिनेमा. हमारी ऑडियंस अगर मैं सुनील शेट्टी बना तो सिर्फ और सिर्फ यूपी के वजह से.